एसआरए योजनेला विरोध करण्यासाठी महापालिकेवर 28 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. शहरात 1564 झोपडपट्टे असून त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक घरकुल योजना घोषित केल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही त्यापैकी एक योजना आहे. या योजनांमध्ये गरिबांना इमारतींमध्ये हलवण्यात आले, मात्र कोणतीही पायाभूत सुविधा न देणे, त्यांना अपात्र घोषित करून त्यांची फसवणूक करणे अशा घटना वारंवार घडत असल्याने या योजनेला विरोध करण्यासाठी महापालिकेवर 28 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढणार असल्याची माहिती नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकारांना सांगितले. पुणे शहरामध्ये 35 लाख लोकसंख्येमधले 42% लोक ही झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. पुणे शहराचं विस्तारीकरण ज्यावेळेसपासून झालेलं आहे त्यावेळेसपासून पुणे शहराची वाढ होत असताना, पुणे शहराचा विकास होत असताना जवळजवळ 50% गरीब कष्टकरी वर्ग हा पुण्यामध्ये स्थायिक झालेला आहे आणि त्या वर्गाला ह्या ठिकाणी परवडणारं घर घेणं जमत नाही. त्याची आर्थिक क्षमता तशी नसल्याकारणामुळं तो झोपडपट्टीमध्ये आसरा घेतो आणि त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये स्वतःचं वास्तव्य करतो. आज 45% झोपडपट्टीधारक म्हणजे जवळजवळ पुणे शहराच्या निम्म्या लोकसंख्येची लोकं ही झोपडपट्टीमध्ये राहतात आणि या 564 झोपडपट्ट्या या फक्त 3% रहिवासी जागांवरती आहे. यांना हक्काचा निवारा मिळावा, चांगलं घर मिळावं याकरता राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत. आज आपण पाहतो पुणे शहरामध्ये या 564 झोपडपट्ट्यामध्ये एकही झोपडपट्टी मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून प्रभावी योजना सरकारतर्फे कोणतीही नाही आणि तो आवाज सरकारपर्यंत जाण्याकरता 28 तारखेला बालगंधर्वाच्या चौकापासून दुपारी 1 वाजता धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. ते महानगरपालिकेवरती केलेलं आहे कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या एसआरएचे प्रमुख झोपडपट्टीचे सगळे राज्य आणि केंद्राचे इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांवर असल्यामुळं त्या आयुक्तांकडे हे निवेदन देण्याकरता पुणे महानगरपालिकेवरती 28 तारखेला 1 वाजल्यापासून मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आज आपण पाहतो 2005 पासून जवळजवळ आज 10 वर्ष होतील. 10 वर्षामध्ये एसआरएमध्ये दाखल झालेल्या योजना आणि त्यामधनं पूर्ण झालेल्या योजना ह्याची जर आकडेवारी पाहिली 2% सुद्धा अजून योजना पूर्ण झालेली नाही. फक्त 934 लोकांना आज मितीपर्यंत एसआरएचा लाभ मिळाल्याने लोक तिथे राहायला गेलेली आहेत. पण ह्या 934 लोकांकडे आम्ही जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था आहे. मेंटेनन्सची जबाबदारी कोणीही घेत नाही. लिफ्ट बंद पडते, पाणी बंद पडतं, इलेक्ट्रिसिटी बंद पडते. आणि ज्या एसआरएच योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी देखील अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ती लोक आज म्हणतात आम्ही झोपडपट्टीत बरे होतो पण आम्हाला एसआरए नको. त्यामुळं आमच्या पक्षाची भूमिका आहे की कुठेही एसआरए जे आहे त्याला आमचा संपूर्णपणे विरोध असेल असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो.